जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आपल्या ठिकर मराठी या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला जिल्ह्यांचं विश्लेषण जे आपलं चालू आहे, तर आजचा आपला जिल्हा आहे पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड मध्ये आपल्या पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न होते बुद्धिमत्ताचे, हे आपण पाहणार आहोत. याच्या आधी एकदा पिंपरी चिंचवडचा पेपर झाला होता, हा दुसऱ्यांदा होता जो पेपर झालेला आहे. तर आता याच्या आधीचं तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिलं तर आपल्या युट्यूब वर आपण ऑलरेडी सॉल्व करून ठेवलेला आहेच तो पेपर, तुम्ही पाहू शकता. बर, ठीक आहे. जे नवीन आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपक्रम जो चालू आहे PYQ चा, त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, हे मी वारंवार सांगत असते. मग आता हे पुन्हा पुन्हा सांगून तुम्ही वैतागण्यापेक्षा एकच सांगते, सेशनला लाईक करून घ्या. आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे. आणि त्याआधी आपले जे विद्यार्थी या वर्षी पास झाले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करून पुढे डायरेक्ट प्रश्नांकडे येऊयात. आज ओके, घ्या. तुम्ही सारखं सारखं म्हणता ना म्हणून. वेन आकृतीचा प्रश्न आहे. आशिया, चीन, श्रीलंका हे शब्द संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येईल? कुठला प्रश्न आहे? वेन आकृत्या. मग आता आशिया, आशियामध्ये आशियाचा काही भाग चीन आहे, आशियाचाच काही भाग श्रीलंका आहे, किंवा श्रीलंका आशियात आहे, चीन आशियात आहे, पण श्रीलंका आणि चीन हे दोघं वेगळे वेगळे राष्ट्र आहेत. पुढला प्रश्न, समसंबंध. बघा, समान संबंधाचा प्रश्न इथेच दिसतोय आपल्याला. शिलाँग, मेघालय, एजवाल, प्रश्नचिन्ह, आसाम, त्रिपुरा, मिझोरम, श्रीलंका. आता श्रीलंका तर नसणार आहे. मग आता शिलाँग कशाची राजधानी आहे? मेघालयची. मग एजवाल कशाची राजधानी आहे? मला सगळ्यांची उत्तरं पाहिजे, सगळ्यांची. कशाची आहे सांगा बरं? मिझोरमची, आसामची काय आहे? दिसपूर. आणि त्रिपुराची काय आहे? कमेंट मध्ये सांगा. त्रिपुराची राजधानी काय आहे? कमेंट मध्ये सांगणार आहे. बरं, नक्की ना? मी तर आधीच सांगते, राज्य राजधान्या पाठ करून राहू द्या. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती? 7, 12, 14, 24, 28 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 36, 56, 72, 48. कुठला प्रश्न आहे? हा संख्या मालिकेचा प्रश्न आहे, आणि बघूनच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे, कारण एवढा सोपा प्रश्न आहे. 7, 12, 14, 24, 28. बघा बरं, 7 दुने 14, 14 दुने 28, 12 दुने 24, 24 दुने 48. म्हणून तुमचं उत्तर काय येतंय? 48. पर्याय कुठला येतोय? चौथा येतोय. 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात, तर एका त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? 90, 20, 30, 40. आता सोपा आहे, या तर तुम्ही मेथडने जा किंवा शॉर्टकटने जा. 9, 15 आणि 18 यांच्या पाढ्यामध्ये येणार कुठलं आहे? 90 आहे का? 90 म्हणजे त्या एकाच वेळेला कधी देणार आहेत घंटा? 90, कारण एक हीच संख्या आहे जी तिघांच्या पण पाढ्यामध्ये आहे. किंवा मग आपण पद्धतीने जाऊ आपली, 9, 15, 18, 2, 9, 15, 9. आता पुन्हा काही 2 ने भाग जाणार नाही. 3, 3, 5, 3, 3, 1, 5, 1, 5, 1, 1, 1. करा या सगळ्यांचा गुणाकार. 3 दुने 6, 5 त्रिक 15, 15 चौक 90. तेच आलं आपलं उत्तर. शॉर्ट ट्रिक ने सांगितलं होतं की या तिघांच्या पाढ्यामध्ये असणारी एकच संख्या आहे, ती म्हणजे 90. त्यावरून आलं उत्तर. झालं जर असं दोन्ही गोष्टीने विचार करत चला. काय
एका सांकेतिक भाषेत, म्हणजे सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत डिमांड हा शब्द DNAMED असा लिहितात, कृष्णा हा शब्द ANHSIRK असा लिहितात, तर त्याच भाषेत क्वेश्चन हा शब्द कसा लिहावा? NOTISEUQ, NOITSEUQ, NOITSUEQ, NOTIQSUE. आता डिमांड, या शब्दाला त्यांनी असं उलट लिहिलेलं आहे, DNAMED, सेम कृष्णा. आता कृष्णा या शब्दाला पण त्यांनी उलटच लिहिलेलं आहे, ANHSIR. कुठला शब्द म्हटला आहे त्यांनी? क्वेश्चन. आता परीक्षेमध्ये हे सगळं वाचत वाचत बसायचं आणि लिहत बसायचं का? नाही, परीक्षेमध्ये काय करायचं, ते तिथूनच वाचायला सुरुवात करायची, क्यू यू ई एस टी पाहिजे, क्यू यू ई एस टी आयओएन, क्यू ई झालं, गेलं, इथे तर पूर्णच चुकलं. या पद्धतीने परीक्षेमध्ये सोडवायचे, लगेच इथे लिहायला घ्यायचं नाही, ठीक आहे? हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिते मी, NOITSEUQ. समजलं? चला, योग्य जोड्या लावा, ख्रिश्चन शीख पारशी जू आणि सिनेगॉग अग्यारी चर्च गुरुद्वारा. आता ऑप्शन आहेत, बरं, ख्रिश्चन लोक कुठे जातात? चर्च मध्ये जातात, म्हणजे एक च उत्तर आहे सी. एक च उत्तर सी असणारा पर्याय कुठला आहे? पहिला आणि दुसरा. शीख लोक कुठे जातात? गुरुद्वारामध्ये जातात, म्हणजे दोन च उत्तर डी. बरं, आता पारसी लोक कुठे जातात रे? पारसी लोक जातात अग्यारी मध्ये, आणि जू लोक जातात सिनेगॉग मध्ये, म्हणजे सी च उत्तर बी हवं आणि चार च उत्तर ए हवं. लहानपणी अशाच जोड्या लावायचो ना. प्रार्थना स्थळ आहे. रिक्त ठिकाणी कोणता अक्षरांचा संच योग्य आहे? लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे हा. लयबद्ध मालिका, ए ए सी ई जी जी आय आय एम ओ ओ. बघा, ए नंतर दोन ए दोन सी, सी नंतर डी ई दोन वेळा, ई नंतर एफ जी एच आय जे के. आता के किती वेळा पाहिजे? दोन वेळा. एल एम किती वेळा पाहिजे? दोन वेळा. म्हणजे आता यांच्यात पण गॅप आहे, बघा, ए आणि सी दोन, सी नंतर डी ई दोन, नंतर एफ जी दोन, मग एच आय दोन, जे के दोन, के एल एम दोन आणि एन ओ दोन, है ना? हे लोक पण दोन दोन ने पुढे गेले, पण आपण वापरलं काय आहे? सी ई के के एम आहे का रे ऑप्शन मध्ये? सी ई के एम दिसतोय. कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक चार मध्येच दिसतोय. कुठला प्रश्न आहे? ऑलरेडी सांगितलंय मी, लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे आणि सेशनला लाईक नाहीये का रे? हा, चला पटकन सेशनला लाईक करून घ्यायचंय. एका सांकेतिक भाषेत हाउ विल यू गो हे वाक्य जादा मापा असे लिहितात, विल यू कम हियर हे वाक्य नामा साजा असे लिहितात, कम अँड गो हे वाक्य रापासा असे लिहितात, तर याच सांकेतिक भाषेत हियर कसे लिहावे? जा दा सा ना, सांकेतिक भाषेचा प्रश्न, तिथेच दिसते तुम्हाला सांकेतिक भाषा. मग आता आपल्याला कॉमन कॉमन काढायचे आहेत. बघा, हाऊ विल यू गो हे वाक्य त्यांनी कसं सांगितलं आहे? जा दा मा पा. विल यू कम हियर, विल यू कम हियर हे वाक्यांना मा सा जा अँड कम अँड गो, कम अँड गो हे वाक्य कसं लिहितात?
रा पासा, रा पा, आता कॉमन कॉमन अक्षर काढून घ्या. आता आपल्याला हियर साठी विचारलं, हियर कुठे, इथे. मग आता कम आधी कट करा, इथे कम आहे, इथे कम आहे, असा कोणतं अक्षर आहे जे दोघांमध्ये कॉमन आहे? सा, बरोबर आहे. कम साठी काय आले कॉमन? सा, बरोबर. आता इथे विल यू आहे आणि इथे पण विल यू आहे, या दोघांमध्ये कुठे कुठे काय काय कॉमन आहे? एक जा आहे आणि एक मा आहे, हो ना. एक आहे जा आणि मा. मग विल यू साठी काय कॉमन आहे? जा आणि मा, बराबर. हियर साठी काय उरलं मग आता? ना आहे का ऑप्शन मध्ये? ना आहे. पर्याय कुठला आला? चौथाच. ना, याच्यावर तुम्ही काढू शकता का आता अजून काही? आता इथे गो आहे, इथे गो आहे, दोघांमध्ये कॉमन आहे पा, म्हणजे गो साठी तुमचं कॉमन आलं पा. महाऊ साठी तुमचं उरलं दा आणि अँड साठी उरलं तुमचं रा. बघा, असे कॉमन अक्षर काढून शोधून काढावे लागतात. पुढला प्रश्न, दिशा ज्ञान. रवी उगवता सूर्य पाहत होता, तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती? पश्चिम, उत्तर, पूर्व, दक्षिण. रवी उगवता सूर्य, सॉरी, उगवता सूर्य पाहत होता म्हणजे रवीचं तोंड होत पूर्वेकडे, तो डावीकडे एकदा वळाला आणि उजवीकडे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा वळाला, म्हणजे त्याचं तोंड आता कुठे येऊन थांबलेलं आहे? दक्षिण दिशेकडे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे? पर्याय चौथा, दक्षिण दिशा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असते म्हणून मी साईडला होऊन जाते. सेशनला लाईक करून घ्या मित्रांनो. पेन बरोबर 35, बॉल पेन बरोबर 62, तर पेपर बरोबर किती? 56, 54, 52, 61. सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे हा. पेन 16 अधिक 5 अधिक 14 35. बॉल पेन, त्यांच्या स्थानांची बेरीज आहे. 2 अधिक 1 अधिक 12 अधिक 12, 12 12 24, 25, 26, 27, 27 आणि 35. 62. पी आहे 16 वर, हा 5 वर, हा 14 वर. पेपर, पी ए पी ई आर. 16, 1, 16, 5, 18. 16, 1, 16, 37, 37, 38, 38, 49, 50, 51, 51 आणि वरचे 5. किती उत्तर आलं? 56. पर्याय कुठला आला? पहिलाच, है ना. आपण काय केलं? 16 च्या पाढ्यामध्ये घेतलं, मग तिथले 2 आणि हे 6, 6 आणि 2, 8 ऍड केलं, 48 आणि 8, 56 झाले. असं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे एकदम फास्ट फास्ट. काय? चला घ्या. कॅट 4, 2, 21, डॉग प्रश्नचिन्ह 4, 15, 7, 5, 0, 78, 4, 14, 6, 5, 16, 8. कॅट. आता खर तर सी आहे 3 वर, हा 1 वर आणि हा 20 वर, पण त्यांनी प्रत्येकामध्ये 1 वाढवून 4, 2, 21 केलं. मग सेम डॉग साठी 4, 15 आणि 7 प्रत्येकामध्ये 1 वाढवलं, 5, 16, 8 आहे का पर्याय? 5, 16, 8 आहे. पर्याय पुन्हा कुठला आला तुमचा? चौथाच आलेला आहे. आता हा पुन्हा कुठला प्रश्न आहे? समान संबंधाचा आहे का? नाही. जेव्हाही तुम्हाला तसे दोन चिन्ह दिसत असतील तेव्हा तो प्रश्न कशाचा असतो? समान संबंधाचाच, सांकेतिक भाषेचा नाही, असं मला म्हणायचं होत. कळलं? हा, जायचं पुढल्या प्रश्नावर. पुन्हा समान संबंधाचा प्रश्न. आयत, परिमिती, वर्तुळ, प्रश्नचिन्ह. काय दिलं आहे ऑप्शन पहा, पटापटा उत्तर पाहिजे एकदम फास्ट.
व्यास परिघ क्षेत्रफळ घनफळ आयताची परिमिती वर्तुळाचा परिघ। संख्या मालिकेचा प्रश्न 6, 9, 15, 24, 36 प्रश्नचिन्ह ऑप्शन काय दिलाय आपल्याला 51, 48, 43, 44, 52। सहा, नऊ, पंधरा, 24, 36। 6 अधिक 3 9, 9 अधिक 6 15, 15 अधिक 9 24, 24 अधिक 12 36, 36 अधिक 15 51 पर्याय पहिला। आता ह्यांच्यात पण 3-3 चा गॅप आहे, 3-6-3 म्हणजे 3-3-6, 7-3-9, 9-3-12, 12-3-15। 3 च्या पटीतला काय आहे हा फरक त्यांनी आपल्याला दिलेला आहे। ओके, पुढल्या प्रश्नावर पाहूया जाऊन। चलो ओके, आता हा कुठला प्रश्न आहे, बैठक व्यवस्था काय करा रे कंजूस चंजूस लोक। बघा, एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर 6 लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत पुढील प्रमाणे बसलेले आहेत। रोहित आणि महेंद्र यांच्यामध्ये विराट आहे, विराटच्या उजवीकडे महेंद्र आहे, महेंद्र व सचिन यांच्यामध्ये कोणीतरी आहे, मात्र सचिनच्या उजवीकडे सूर्य नाही, तर युवराजच्या समोर कोण असेल? विराट, महेंद्र, सूर्य आणि रोहित। आता शिरोबिंदूवर बसलेले आहेत ते लोक। शिरोबिंदूवर म्हणजे कसे, इथे आणि तोंड कुठे आहे, केंद्राकडे, असं मध्ये। काय सांगितलं आहे त्यांनी, रोहित आणि महेंद्र यांच्यामध्ये विराट आहे। मग आता रोहित आणि महेंद्र यांच्यामध्ये विराट आहे, विराटच्या उजवीकडे महेंद्र आहे, महेंद्र व सचिन यांच्यामध्ये कोणीतरी आहे, महेंद्र आणि सचिनच्या मध्ये कोणीतरी बसलेला आहे, मात्र सचिनच्या उजवीकडे सूर्य नाही। आता सचिनच्या उजवीकडे, आता उजवी बाजू बघा, ही सचिनच्या उजवीकडे सूर्य नाही म्हणजे सचिनच्या डावीकडे सूर्य आला, मग उरलं कोण आहे आपलं, युवराज है ना। त्यांनी काय सांगितलं आहे, युवराजच्या समोर कोण असेल, आता युवराजच्या समोर कोण दिसत आहे आपल्याला, युवराजच्या समोर दिसत आहे महेंद्र, म्हणून आपलं उत्तर आलंय पर्याय दुसराच, महेंद्र। समजली मांडणी सगळ्यांना, एकदम आरामात शांततेत मांडणी आपण केलेली आहे। इसी बात पे आता नाही बोलणार मी। संध्याकाळी 5:30 सुरू झालेले नाटक 4.25 तासांनी संपले, तर नाटक किती वाजता संपले, 8:45, 8:55, 9 वाजता आणि 9:15। आता घड्याळाचा प्रश्न आहे हा, संध्याकाळी 5:30 सुरू झालेलं नाटक 4.25 तास, 4.25 तास म्हणजे 3:45, 3 वाजून म्हणजे 3 तास 45 मिनिटांनी संपलं। बरं, आपण बेरीज करून बघू, 7, 5 आणि 5, 6, 7, 8, पण हे वरती झालेत बरोबर, 60 मिनिटाच्या वरती 15 मिनिटं गेलेत, म्हणजे 1 इथे ऍड होणार, म्हणजे 9:15 ते नाटक काय झालेलं आहे, संपलेलं आहे। म्हणजे ते नाटक किती वाजता संपलं, 9:15 म्हणजे 9:15 संपलं। किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता, 4 तास घ्यायचं, 5:30 नंतर 6:30, 7:30, 9:30। आता 4 तासाला 15 मिनिटं कमी आहे ना, म्हणून 9:30ला 15 मिनिटं कमी, म्हणजे 9:15 झाले। या पद्धतीने केलं तरीही चालेल, फक्त आपलं काय मेन मोटिव आहे, उत्तर बरोबर आणणं। फक्त बुद्धिमत्ताची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, माझी बॅच आहे, 599 रुपयाची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1 तास लाईव्ह लेक्चर भेटणार आहे, सकाळी 10 ते 11 आपल्या टिकरमेडच्या ऍप मध्ये असणार आहे। जे लेक्चर आहे ते वर्षभर रेकॉर्डेड राहणार आहे, ते तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात। यामध्ये तुम्हाला
सर्व टॉपिक नुसार प्रश्न उत्तर असणार आहेत, दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू असणार आहे, ई बुक असणार आहे, माझ्या विषयांची प्रॅक्टिस बुक देखील असणार आहे माझ्या विषयांची, त्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट देखील असणार आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक मेन पॉइंट हा आहे की तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे. तुम्हाला तुमचे जे प्रश्न उत्तर असणार आहे, जे प्रश्न असणार जे तुम्हाला समजणार नाही, त्याचं प्रॉपर स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. जे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे ते काढायचं काम आपल्यामध्ये आहे. इन शॉर्ट तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. ओके, ज्यांना बॅच लावायची आहे अशांनी टिकर मराठीचा ऍप डाउनलोड करा. 8233007373 नंबरवर कॉल करून देखील तुम्ही त्यांना विचारू शकता. अशी नाही की बुद्धिमत्ताचीच बॅच लावा, तुम्हाला जर सगळ्या विषयांची बॅच लावायची असेल तर लक्ष बॅच आहे, त्याच्यातही मार्गदर्शन आहेच. त्यामुळे असं समजू नका की ही माझी बॅच आहे तर माझ्या बॅच मध्ये मार्गदर्शन नाही, सगळ्या बॅच मध्ये मार्गदर्शन आहेच. पुढला प्रश्न दिसतोय संख्या मालिकेचा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 10, 17, 29, 37 प्रश्नचिन्ह, 42, 50, 61 आणि 82. 10, 17, 26, 37. 10 अधिक 7 17, 17 अधिक 9 24, 26 अधिक 11 37, 37 अधिक 13 50. फायनल उत्तर काय आलंय आपलं? 50. आणि पर्याय कुठला आलेला आहे आपला? दुसराच. एकनाथ अपर्णाची ओळख मित्रांना करून देताना म्हणाले, हिच्या नवऱ्याचे वडील हे माझ्या आत्ये बहिणीचे मामा आहेत, तर अपर्णा एकनाथची कोण? आत्ये बहीण, मामे बहीण, पत्नी आणि मेहुणी. एकनाथ अपर्णाची ओळख करून देताना म्हणाले, हिच्या नवऱ्याचे वडील म्हणजे अपर्णाच्या नवऱ्याचे वडील, माझ्या नवऱ्याचे वडील, सॉरी, हिच्या नवऱ्याचे वडील हे माझ्या म्हणजे हेच एकनाथच्या आत्ये बहिणीचे मामा आहेत. एकनाथच्या आत्ये बहिणीचे मामा आहेत. मग अपर्णा एकनाथची कोण? अपर्णाचा नवरा म्हणजेच काय झालं? एकनाथ आहे. म्हणजे एकनाथ कोण झाली? मग अपर्णाची पत्नी झाली. म्हणून उत्तर कुठलं आलंय? पर्याय तिसरा आलंय. आता तुम्ही ना अपर्णाला आत्ये बहीण म्हणूनही देऊ शकता. आता आत्ये बहीण ती अपर्णा देखील असू शकते. नाते संबंधाचा प्रश्न होता. बर, चला पुढल्या प्रश्नावर जाण्याच्या आधी सेशनला लाईक झाले पाहिजे. बघा, ZBXWEUTHR प्रश्नचिन्ह, ऑप्शन काय दिला आहे? AYCQKORJPPLN. वर्णमालिकेचा प्रश्न. ZBXWEUTHR. झेड च्या मागे 3 पद डब्ल्यू, डब्ल्यू च्या मागे 3 पद टी, टी च्या मागे 3 पद क्यू. बी सी डी ई 5, 5, 3, 8 वर एच आहे, 8, 9, 10, 11, 11 वर आहे आपला के. सेम यू व्ही डब्ल्यू एक्स, पुन्हा 3 ने मागे यू, पुन्हा 3 ने मागे आर, आर च्या मागे 3, 18 ने 3 गेले 15, 15 वर आहे ओ. म्हणून आपलं उत्तर काय आलं? क्यू के ओ. पहिलं पद 3 ने मागे, दुसरं पद 3 ने पुढे, तिसरं पद 3 ने मागे. या प्रकारे त्यांनी वर्णमालिका आपल्याला सांगितली होती. पुढल्या प्रश्नावर जाऊयात. विजोड पद ओळखा. विसंगत घटकचा प्रश्न आहे किंवा वर्गीकरणाचा प्रश्न आहे. ऑप्शन बघा काय आहे. 2/6, 9/27, 8/16, 4/12 यांना जर भाग लावलं तर 1/3. 9/27 ला भाग लावला 1/3, 8/16 ला भाग लावला 1/2 आणि 4/12 ला भाग लावलं 1/3. सगळं काय आहे? 1/3 आहे. फक्त पर्याय क्रमांक दुसरा काय आहे? 1/2 दिलाय. त्याच्यामुळे ते काय झालं? विसंगत झालं, म्हणजे विजोड पद झालेलं आहे.
200+ यशस्वी रिझल्ट नंतर टिकर मराठीने पोलीस भरती 2023-2024 साठी नवीन बॅच लॉन्च केली आहे, ज्या बॅचचं नाव आहे लक्ष्य बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंक, गणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान अशा सगळ्या विषयांचे दररोज 1 तास म्हणजे 4 तास लाईव्ह लेक्चर असणार आहेत। जे लेक्चर असणार आहेत हे सगळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे असणार आहेत। ज्या कन्सेप्ट असणार आहेत, जे प्रश्न उत्तर असणार आहेत, ते देखील बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत असणार आहेत। जे काही शिकवतो ते तुम्हाला ई बुक स्वरूपात असणार आहे PDF मध्ये, ठीक आहे, जे तुम्ही डाउनलोड देखील करू शकता। त्याच्यानंतर जे काही शिकवत आहोत ते रेकॉर्डेड स्वरूपापर्यंत मध्ये तुमच्यापर्यंत 1 वर्षापर्यंत असणार आहे, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात, ठीक आहे। त्यानंतर एखादं लेक्चर मिस झालं किंवा तुमचे काही डाऊट असेल तर त्यामुळे आपलं डाऊट सेशन देखील आहे दर हफ्त्याला। याच मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस बुक देखील आहे, याच मध्ये तुम्हाला 50+ मॉक टेस्ट देखील आहे। हे सगळं तुम्हाला आहे 2500 रुपयामध्ये। ही बॅच आपली असणार आहे 4 महिन्यांची। या बॅच मध्ये जर काही डिस्काउंट असेल किंवा इतर काही माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही 8233007373 नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता, किंवा टिकर मारडेचा ऍप डाउनलोड करून तुम्ही तुमची बॅच देखील परचेस करू शकता। आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 368, 1264, 1042, 1156। कुठला प्रश्न दिसतोय? हा कोडं सोडवण्याचा प्रश्न आहे। खूप सोपं केलंय, काय केलंय बघा, सगळ्यांची बेरीज 4, 3, 7, 2, 9, 1, 10 आणि 10चा वर्ग 100, कारण मध्ये आपल्याला वर्ग दिसतायत ना। पुन्हा 4, 3, 7, 9, 9 आणि 5, 14, 14चा वर्ग 196। मग सेम पुढे 3, 6, 5, 4, 9, 9, 18, 18चा वर्ग 324। मग आता करा याची बेरीज, 7, 8, 9, 8, 16, 8, 3, 24, 10, 34। आता 34चा वर्ग मला कोण सांगेल? आता 368 नाहीये आणि 842 पण नाहीये, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आता 4 आहे म्हणजे काय असणार आहे? शेवटी 6 असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आलंय? पर्याय क्रमांक 14, 1156। शेजारच्या आकृतीतील त्रिकोण किती आहेत? आकृत्या मोजण्यावर प्रश्न आहे। 10, 11, 12, 13। छोटे त्रिकोण बघा आधी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ठीक आहे। हा एक एवढा, 1, 10 आणि सगळ्यात मोठा असा एक कितवा झाला? 11वा। हा इथून छोटासा एक झाला 12वा आणि हा इथून छोटासा एक झाला 13वा। एकूण किती त्रिकोण झाले? 13 त्रिकोण झाले। मोठी संख्या दिसते म्हणजे तेवढेच असतात असं नाही, काही वेळेला कमी त्रिकोण देखील असतात, पण इथे 13 त्रिकोण आहेत। पुढल्या प्रश्नाकडे वळूयात। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 0, 6, 24, 60 प्रश्नचिन्ह। ऑप्शन आहे 120, 80, 90 आणि 72। संख्या मालिकेचा प्रश्न आहे हा। शून्य, सहा, 24, 60 प्रश्नचिन्ह। 1 चा घन वजा 1, 1 वजा 1, 0। 2 चा घन वजा 2, 8 वजा 2, 6। 3 चा घन वजा 3 म्हणजे 27 वजा 3, 24। 4 चा घन वजा 4 म्हणजे 64 वजा 4, 60। मग 5 चा घन वजा 5, 5 चा घन 125 वजा 5, उत्तर किती आलं? 120। पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 120, म्हणून उत्तर आलंय 1। घन वजा तीच संख्या, म्हणजे ज्या संख्येचा घन केलाय वजा तीच संख्या केलेली आहे। चला पुढल्या प्रश्नावर वळूयात। पुन्हा जर ए ऐवजी झेड, सी ऐवजी एक्स, व्ही ऐवजी ई याचप्रमाणे अक्षरे वापरली तर या सांकेतिक भाषेत पोलीस हा शब्द कसा लिहिला जाईल? KOLRXV, JOLRXV,
KLORXV आणि LOPRXV. आता कुठला कुठला प्रश्न आहे? सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे हा. इथे लिहिलंच आहे ना त्यांनी. बर, आता ए च्या ऐवजी झेड आणि सी च्या ऐवजी एक्स है ना, ई च्या ऐवजी व्ही, म्हणजेच काय आहे? विरुद्ध. ए बी सी डी ई एफ जी एच यू टी एस आय जे के आर क्यू पी आणि एल एम ओ एन. त्यांनी कुठल्या शब्दासाठी म्हटलं आहे आपल्याला? पोलीस या शब्दासाठी म्हटलं आहे. पी च्या विरुद्ध काय आहे? के आहे. ओ च्या विरुद्ध काय आहे? एल आहे. एल च्या विरुद्ध ओ आहे. आय च्या विरुद्ध आर आहे. सी च्या विरुद्ध एक्स आहे. ई च्या विरुद्ध व्ही आहे. उत्तर काय आलं आपलं? के एल ओ आर एक्स व्ही, म्हणजे पर्याय आलेला आहे तिसरा. पुढल्या प्रश्नावर जाऊयात. अमिताभ शाहरुख पेक्षा उंच आहे, अमिताभ सलमान पेक्षा उंच आहे. यावरून शाहरुख सलमान पेक्षा उंच आहे हे अनुमान खरे आहे खोटे आहे सांगता येणार नाही यापैकी नाही. पहिले प्रश्न कुठला आहे हा? हा प्रश्न आहे तुलना टॉपिकचा. आता अमिताभ हा शाहरुख पेक्षा उंच आहे, अमिताभ हा सलमान पेक्षा पण उंच आहे. तर शाहरुख सलमान पेक्षा उंच आहे हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण की शाहरुख आणि सलमान यांची उंचीची तुलना काही केलेली नाही, त्यामुळे आपण निश्चित असं विधान सांगू शकत नाही. 4 16 8 64 तर 16 प्रश्नचिन्ह, 64 256 32 128 समान संबंधाचा प्रश्न आहे हा. 4 चा वर्ग 16, 8 चा वर्ग 64, त्याच पद्धतीने 16 चा वर्ग 256 आणि पर्याय कुठला आलाय आपला? दुसराच. समान संबंध, सहसंबंध, परस्पर संबंध, जे काही तुम्हाला नाव आवडत असेल. चला पटकन सेशन लाईक करून घ्या. तर हे होते आपले पिंपरी चिंचवडचे प्रश्न. सगळ्या प्रश्नांचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. कुठल्या टॉपिकचे प्रश्न होते हे देखील लिहून दिलेलं आहे. आता ही पीडीएफ पाहिजे असेल तर या पीडीएफ साठी, आणि ही पीडीएफ कुठे आहे तर आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये ही पीडीएफ असणार आहे. बर, दर रविवारी सकाळी 10 वाजता तुम्हाला आपल्या ऍप मध्ये लाईव्ह टेस्ट मध्ये 100 मार्काचं पोलीस भरतीची टेस्ट फ्री मध्ये असणार आहे, ज्याचं विश्लेषण टिकर मराठीवर दुपारी 12 किंवा 1 वाजताला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऍप डाउनलोड करायचा आहे. हर संडेचा पेपर द्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची रँक देखील कळते, तुम्ही किती वेळ आलेले आहात ते. बरं, चला आज इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर आता लवकरच सबस्क्रायबरची संख्या वाढणार आहे. तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या. ऍप डाउनलोड करून घ्या आपल्या टिकर मराठीचं, जे 1 लाख+ ऑलरेडी लोकांनी डाउनलोड केलेलं आहे आणि बरेच लोकांनी रिव्ह्यू देखील दिलेला आहे. त्यामुळे तुम्हीही ऍप डाउनलोड करू शकता, तुम्हाला वाटेल तर रिव्ह्यू देखील देऊ शकता. बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऍपमध्ये आहेत ज्या तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. ठीक आहे, दररोज याच प्रकारे तुम्हाला प्रश्नांचं विश्लेषण भेटणार आहे, सगळ्या विषयांचं आहे. माझा बुद्धिमत्ताचं दररोज 12 वाजताला असणार आहे, त्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी लक्षात ठेवा टाइम टेबल. उद्या भेटूयात. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह. थँक्यू.